गेल्या महिनाभर तळपत्या उन्हाचा सामना करणाऱ्या मुरबाडकरांना आज दुपारपासून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे थोड्या प्रमाणात का होईना थंड गारव्याचा आनंद मनमुराद लुटता आला. अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हामुळे मुरबाडचे नागरिक त्रासले होते. गर्दीच्या ठिकाणी तर उकडून निघत होते. आज दुपारपासून सोसाट्याचा वारा सकट विजा चमकत मुरबाड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात तर गाराही पडल्या आहेत. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यातच लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे काही ठिकाणी लग्न मंडपाचे नुकसान झाले आहे. तर पोटगाव या गावाजवळ एक झाड रस्त्यावरच कोसळले असून तर पावाळे या गावात जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर फार्म हाऊसवाल्यांनी लाल माती टाकल्यामुळे या अचानक पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला. त्यामुळे तेथील काही मोटरसायकल्सवर घसरूनही पडले. एकीकडे मुरबाडकर सुखद गारव्याचा लाभ घेत असताना त्यांच्या कुटुंबात लग्न कार्य आहेत त्यांना मात्र या पावसाने घाम फोडला आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय पोरके यांनी. पावळ्याचा रस्ता जरा खराब असल्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यामुळे माती टाकल्यामुळे जरा चिकट झाले. गाड्या स्लिप झाल्या. लोक ते गंजा हाताला लागले. माझी गाडी पडली. त्याचं काय काय प्रकार काय प्रकार काय फार्मवाले वाटतंय माती टाकल्यामुळे ते रस्ता खराब झाला स्लिप झाल्या गाड्या तीन चार.